निहल पाटकर न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। देश विदेशातल्या आपण घडामोडी पाहणार आहोत आणि पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। सिडनी मध्ये जाऊयात। सिडनी पासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या वुलँगॉंग मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 4 जण जखमी झालेत। यात गाडीचा ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे। सुदैवानं यात कोणी गंभीर जखमी झालेला नाही। दुर्घटनेचा तपास करण्यासाठी न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी घटना कशी घडली याचा तपास सुरू केलाय। त्यासाठी घटनाक्रम पुन्हा साकारून पाहिला जातोय। रेल्वे रुळांवर सोडलेल्या चोरीच्या वाहनावर ट्रेननं धडक दिली, ज्यामुळे बुधवारी पहाटे रेल्वे रुळावरून घसरली आणि लेवल क्रॉसिंगवर हा प्रकार घडलाय। लॉस एंजेलिसच्या अंमली पदार्थाचा व्यवसाय केला जात असलेल्या एका इमारतीला आग लागली होती। मंगळवारी दुर्घटनास्थळी मानवी अवशेष सापडले। आगीत अवशेष जळून खाक झालेत, त्यामुळे आगीत होरपळलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। श्वानाच्या मदतीनं आणखी मनुष्यहानी झाली नसल्याची खात्री करण्यात आली आहे। कॅनोगा पार्कमध्ये सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत स्फोटांसारखा आवाज झाला, मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि होरपळलेल्या तिघांची कशीबशी सुटका झाली। ह्युस्टन जवळच्या ब्रुकशायर विमानतळाहून बोस्टनकडे उड्डाण करणाऱ्या एका विमानतळाला आग लागली। सुदैवानं यात कोणीही गंभीर जखमी झालं नाही। MD-87 या विमानानं 21 जण प्रवास करत होते। हे विमान कुंपणाला धडकल्यानं त्याला आग लागली। सुदैवानं यातून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय। केवळ एका प्रवाशाला पाठदुखी जाणवत होती। फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनकडून या घटनेचा तपास केला जाणार आहे। सीरियाच्या निर्वासित मुलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मोठी बाहुली तयार करण्यात आली आहे। लिटिल अमल असं तिचं नाव आहे। अरबी भाषेत याचा अर्थ होप म्हणजेच आशा असा होतो। फोक्स्टन समुद्र किनाऱ्यावर अमलचं स्वागत करायला प्रसिद्ध अभिनेते जूड लॉ उपस्थित होता। पूर्ण युरोपभर 8000 किलोमीटरचा प्रवास करून अमल इंग्लंडला पोहोचली। 3 जण तिला ऑपरेट करतात। जुलैमध्ये तुर्की सिरियन सीमेवरून अमल निघाली आणि रोममध्ये पोप फ्रान्सिससह हजारोंनी तिचं स्वागत केलं। वेस्ट एंड आणि ब्रॉडवे थिएटर शो मध्ये वॉर हॉर्स साठी भाऊल्या तयार केलेल्या हँडस्प्रिंग कंपनीनं अमल तयार केली आहे। स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्याची आशा या संकल्पनेतून अमल साकारण्यात आली। तिच्या भावाच्या शोधात लिटिल अमल निघाली आहे अशी या प्रवासाची संकल्पना आहे। स्थलांतरण आणि सततच्या विस्थापित आयुष्याची व्यथा यातून मांडण्यात आली आहे। उत्तर कोलंबियातील समुद्रकिनारी असलेल्या नेकोक्ली इथं मंगळवारी शेकडो स्थलांतरित अडकले आहेत। दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी 5 बंधनकारक करण्यात आले आहेत। नेकोक्लीत अजूनही 15,000 निर्वासित असल्याचा अंदाज स्थानिक प्रशासनानं व्यक्त केला आहे। पनामाकडे जाणाऱ्या बोटीत प्रवेश मिळेल अशा आशेनं शेकडो निर्वासित दररोज थांबतात, पण सध्या केवळ हैतींनाच पनामाचा पास देण्यात आला आहे। मेक्सिकन डे ऑफ द डेड ची तयारी सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी विविध फुलं बाजारपेठांमध्ये दिसत आहेत। यासाठी झेंडूची मखमली फुलं बोटींद्वारे एका कालव्यातून दुसरीकडे पाठवली जातात। ही फुलं मृत व्यक्तीचा पुढचा प्रवास सुखकर करतात अशी भावना यामागे आहे, त्यामुळे दफनस्थळी किंवा फोटोच्या बाजूला ही फुलं ठेवली जातात। स्पेनच्या ला पाल्मा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होऊन 1 महिना उलटला तरी अजूनही लावारस बाहेर पडतोच आहे। कॅनरी बेटांवरच्या 1800 घरं यात बेचिराग झाली आहेत। 85,000 लोकसंख्या असलेल्या या बेटावर तात्काळ बचावकार्य केल्यानं जीवित हानी झालेली नाही। सुमारे 7,000 जणांना राहतं घर सोडावं लागलं। इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांची गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी वायव्य पॅरिस उपनगरातील त्यांच्या शाळेजवळ चेचन वंशाच्या 18 वर्षीय मुलाने कट्टरपंथी बनून हत्या केली होती। 16 ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील शेकडो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी राहत असलेल्या एका शहरात एका व्यायाम शाळेबाहेर त्यांचे शेजारी आणि काही मित्र जमले होते। अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इक्वेडोरमध्ये मंगळवारपासून लष्करी नियंत्रण कारवाया सुरू झाल्यात। राष्ट्राध्यक्ष गिलर्मो लासो यांनी ही घोषणा केली। अंमली पदार्थांची तस्करी आणि अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या हिंसेच्या घटनांमध्ये झालेली वाढ याचा सामना करण्यासाठी 60 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली। लॅटिन अमेरिकेतील देशांशी लोकशाहीशी संबंध आणि समर्थन वाढवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी क्लिंकेन यांच्या इक्वेडोरच्या अधिकृत भेटीच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री याची घोषणा करण्यात आली।
सी वॉच या मानवतावादी गटाच्या जहाजाने अनेक स्थलांतरितांना जे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे। हे सगळे स्थलांतरित युरोपमध्ये प्रवेश करण्याच्या हेतूने निघाले होते पण भूमध्य समुद्रातच ते अडकून पडले होते। रविवार आणि सोमवार या दोन दिवसातच जवळपास 412 स्थलांतरितांना या सी वॉच जहाजाने वाचवलं असून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आलं। या स्थलांतरितांना वाचवण्यात आल्यानंतर या स्थलांतरितांनी आनंद व्यक्त केलाय। वाचवण्यात आलेल्या आलेल्यांपैकी 3 जणांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे। चाइना मेनलँड मध्ये तब्बल 250 कोटी लसींचं वितरण पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी दिली। एकूणच 31 प्रांतांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली तर बीजिंग मध्ये 4,02,200 डोसांचं वितरण करण्यात आल्याची माहिती ही बीजिंग आरोग्य विभागाने दिली आहे। घातक कोरोना व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी बूस्टर डोस द्यायलाही सुरुवात करण्यात आली आहे। यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे इटली सरकारने नाईट क्लब पुन्हा खुले करण्याची परवानगी दिली। रोमच्या नाईट क्लबमध्ये क्लबमध्ये जाणाऱ्यांनी आणि क्लब मालकांनीही आनंद व्यक्त केला। तब्बल 2 वर्ष बंद असलेले नाईट क्लब शुक्रवारी पुन्हा खुले करण्यात आले। रेस्टॉरंट सिनेमागृह नाट्यगृह खुली झाली असली तरी नाईट क्लब सुरू झाले नव्हते। क्लबच्या बाहेरची जागा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कॉकटेल बारसाठी वापरता येत होती पण नृत्य करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती। वॉशिंग्टन स्टेट पेट्रोलने दिलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीकरण सरकारनं बंधनकारक केल्यानं 127 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की 74 कमिशन्ड अधिकारी, 67 जवान, 6 सार्जंट्स आणि 1 कॅप्टन आणि 53 सिव्हिल सर्वंट्स यांनी आतापर्यंत नोकरी सोडली आहे। किती जणांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि किती जणांना राजीनामा दिला याचा आकडा अजूनपर्यंत समोर आलेला नाही। वॉशिंग्टन स्टेट पेट्रोलचे राज्यभरात अंदाजे 2,200 कर्मचारी आहेत। सोमवारी वॉशिंग्टनमधील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी कायम ठेवण्यासाठी पूर्णपणे लसीकरण करण्यात आलेलं आहे की नाही याचे पुरावे देण्याची अंतिम मुदत होती। युकेचे कॅबिनेट कार्यालय मंत्री मायकेल गोव यांनी मंगळवारी वेस्टमिन्स्टरमधील रस्त्यावर लॉकडाऊन विरोधी आंदोलकांनी लक्ष केलं। गोव यांना उद्देशून अश्लाघ्य टिप्पणी करण्यात आली होती त्यामुळे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं गोव यांना सुरक्षित ठिकाणी नेलं। मंगळवारी झालेल्या या प्रकारानंतर घटनास्थळी कोणालाही तातडीनं अटक करण्यात आलेली नाही परंतु मेट्रो पोलिसांनी सांगितलं की काही गुन्हे घडले आहेत की नाही हे ठरवण्यासाठी ते घटनेचं फुटेज तपासतील। गेल्याच आठवड्यात एसेक्समध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार सर डेव्हिड अमेस यांची निगृण हत्या करण्यात आल्यानंतर युकेतील सर्व नेत्यांना अधिकची सुरक्षा पुरवली जाते। रशियामधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून मंगळवारी रशिया दैनंदिन रुग्णांच्या रेकॉर्ड ब्रेक आकड्यांची नोंद झाली आहे। सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे इथल्या आरोग्य व्यवस्थेवर खूप ताणही पडतोय। मॉस्कोमधील 52 क्रमांकाच्या हॉस्पिटलमध्ये सध्या इतके रुग्ण आहेत की हॉस्पिटलमध्ये सध्या एकही बेड रिकामा नाहीये। रशियाच्या 146 दशलक्ष लोकसंख्येपैकी केवळ 1/3 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे। अजूनही 2/3 नागरिकांनी लस घेतलेली नसल्यानं कोरोनाबाधितांची आणि कोरोना मृत्यूंची संख्या वाढतीय। देशात शनिवारपासून दररोज सुमारे 1,000 अधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये माजी परराष्ट्र सचिव कॉलिन पॉवेल यांना प्रिय मित्र आणि देशभक्त असं संबोधून श्रद्धांजली वाहिली। पॉवेल जॉईंट चीफ चेअरमन आणि राज्य सचिव म्हणून काम करणारे पहिले आफ्रिकन अमेरिकन अधिकारी होते ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी आमच्या महान लष्करी नेत्यांपैकी एक आणि जबरदस्त माणूस असं म्हणत श्रद्धांजली वाहिली। त्यांचं कोरोनाविरोधी पूर्णपणे लसीकरण झालं होतं। गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाचा उपचार सुरू होते। ते 84 वर्षांचे होते असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं। जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्कल यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगॉन यांची शनिवारी इस्तंबूलमध्ये भेट घेतली। राजधानी अंकाराचे जर्मनी तसंच युरोपियन युनियनशी असलेले व्यावहारिक संबंध, सिरिया आणि अफगाणिस्तानसारख्या प्रादेशिक समस्या या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। चान्सलर पदावरून पायउतार होण्याआधीचा हा शेवटचा दौरा होता। 2005 पासून अँगेला जर्मनीचं नेतृत्व करतायत। पुढची निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी 2018 साली जाहीर केलं। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी कीवमध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। ऑस्टिन यांच्या युरोप दौऱ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ही बैठक झाली। त्यानंतर ऑस्टिन यांनी ट्विट करत म्हटलंय की अमेरिका युक्रेनचे भविष्यातील परराष्ट्र धोरण हे ठरवण्याच्या अधिकारास समर्थन देण्यासाठी वचनबद्ध राहील। इथियोपियाच्या लष्कराच्या हवाई हल्ल्यांनी देशातील टिग्रे प्रदेशाच्या राजधानीचा बेजार केला आणि या हवाई हल्ल्यात किमान 3 जण ठार झाले। कित्येक महिन्यांच्या शांततेनंतर अचानक मेकेले शहरात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली। इथियोपियन आणि सहयोगी सैन्याशी जवळजवळ 1 वर्षांपासून लढणाऱ्या टिग्रेच्या सैन्याविरुद्ध नवीन आक्रमण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी सोमवारचे हे हवाई हल्ले झाले। मेकेले शहराने जून नंतर फार मोठ्या प्रमाणात हिंसाचार अथवा मोठी लढाई पाहिली नाही। या दरम्यान टिग्रेच्या सैन्याने बराचसा इथियोपियन सैन्याच्या ताब्यातून परत मिळवला। बराचसा प्रदेश आणि इथियोपियन सैन्याने अनेक भागांमध्ये माघार देखील घेतली होती। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा काही घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। संख्या 4,48,00,000 पार पोहोचले तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 पर्यंत गेलाय। जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली। कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेडक्रॉस संस्थेनं दिली। ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलंय। गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे। रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे। गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे। गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते। कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही। ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली। लियॉन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला। इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली। वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता, तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली। 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली, त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे। अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि एक विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली। ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली। लंडनपासून 62 किलोमीटर अंतरावरच्या लियॉन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे। शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे। बोईंग कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोविडच्या विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल। सिएटल टाईम्सनं या संदर्भातला अहवाल दिला आहे की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले। या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे, असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं आहे। जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत म्हणजे लस घेणार नाहीत त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल। संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे। रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली। जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत। रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून
रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले, तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही यासंदर्भातली मंजुरीसुद्धा अद्याप मिळालेली नाही, तरीसुद्धा काही देशात ही लस दिली जाते. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे. अमेरिकेतली ही बातमी आहे. इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत, तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सोथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं TV वरसुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलं. माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000 पार पोहोचले, तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेडक्रॉस संस्थेनं दिली. ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलं आहे. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात थोडक्यात. चायना मॅनेट स्पेस एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार शेंझाऊ 13 या अंतराळ यानावरील 3 चीनी अंतराळवीरांनी शनिवारी अंतराळ स्थानक कोर मॉड्यूल तियानहेनमध्ये प्रवेश केल्यानंतर उपकरणं आणि सुविधा समायोजित करण्यास सुरुवात केली. यशस्वीरित्या जलद स्वयंचलनासह स्पेस स्टेशन कॉम्प्लेक्सचं डॉर्किंग पूर्ण झालं. शेंझाऊ 13 क्रूनं रिटर्न कॅप्सूलमधून कक्षीय कॅप्सूलमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल क्रूचं अभिनंदन केलं जात आहे. अमेरिकन निर्माता आणि दिग्दर्शक क्वेंटिन टॅरेटिनो यांना रोमन फिल्म फेस्टिवलमध्ये लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. टॅरेटिनो यांना इटालियन हॉरर फिल्ममेकर डॅरिडो अर्जेंटो यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत टॅरेटिनो यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले 9 सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. यात रिझर्वोअर डॉग्स, पल्प फिक्शन, किल बिल, इनग्लोरियस बास्टर्स आणि नुकताच आलेला वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या सिनेमाचा समावेश आहे. नेटफ्लिक्सनं 3र्या तिमाहीत जोरदार प्रगती केली असून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असलेल्या स्क्विड गेम्सनं केलेल्या कमाईचा मोठा यात प्रभाव आहे. दक्षिण कोरियन टीव्ही ड्रामा असलेल्या या शोनं आतापर्यंतचे नेटफ्लिक्सचे व्ह्युअरशिपचे सगळे रेकॉर्ड मोडले असून हा शो नेटफ्लिक्सवरील सर्वात हिट शो ठरलाय. कंपनीनं असं म्हटलंय की नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर्स 1 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 9% वाढून 213.6 दशलक्ष इतके झालेत. हा आकडा नेटफ्लिक्सच्याच अंदाजाना मागे टाकणार आहे. नेटफ्लिक्सनं संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे CEO किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत. रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले, तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही यासंदर्भातली मंजुरीसुद्धा अद्याप मिळालेली नाही, तरीसुद्धा काही देशात ही लस दिली जाते.
जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे. अमेरिकेतली ही बातमी आहे. इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत. तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सोथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या या कार्यक्रमाचं टीव्हीवरसुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलं आहे. माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000 पार पोहोचले, तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 गेला. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेडक्रॉस संस्थेनं दिली. ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलं आहे. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही. ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकून भोसकून हत्या करण्यात आली. लियॉन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला. इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता, तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली. 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली, त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. अमेस यांच्यावर हल्ला झाला, त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि एक विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली. लंडनपासून 62 किलोमीटर अंतरावरच्या लियॉन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे. शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष ताई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काउशुंगमधील एका रंडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली.